नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महा महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेसाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या निधी शासनाने मान्यता दिली आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मिळणार वर्षाकाठी सहा हजार रुपये तर मित्रांनो एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीस कालावधीसाठी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून असे वर्षाला आपल्याला एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना याची घोषणा केली होती आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचा जी प्रसिद्ध करण्यात आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा नेमका जी आर काय आहे हे पाहणार आहोत या जी आर ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तिथून तुम्ही ही पीडीएफ ओपन करून जी आर डिटेलमध्ये वाचू शकता जी आर मध्ये काय दिलेलं आहे आपण थोडक्यात पाहूयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सातशे वीस कोटी निधी इतका वितरित करण्याबाबत हा जी आर आहे या जी आरच्या च्या प्रस्तावने मध्ये आहे की सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना करण्यात आली होती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी देण्यात येणारा प्रतिवर्ष प्रति शेतकरी अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली आहे तर हा नेमका शासन निर्णय काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी एप्रिल ते जुलै सतराशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे तर मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीसाठी या पहिल्या हप्त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे